फक्त या पेयाचा वापर करा व स्किन सुंदर करून लहान मोठ्या आजारांपासून देखील घरच्या घरी लगेचच सुटका करा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. सर्वांनाच वाटते आपण सुंदर दिसावे तसेच निरोगी देखील राहावे, तर मित्रमैत्रिणींनो आज मी आपल्या करता एक असे पौष्टिक पेय घेऊन आले आहे की यामुळे स्किन तर सुंदर होणारच आहे परंतु आपली बॉडी देखील सुढेल राहणार आहे व चक्कर येणे, थकवा जाणवणे, शरीरात उत्साह नसणे यासारख्या समस्यांपासून देखील यामुळे सुटका होणार आहे. आणि हे पेय इतके सुंदर आहे की लहान मुले देखील अगदी सहजतेने पितील, म्हणजेच लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपण हे पेय देऊ शकतो. आणि या पेयाचा जर तुम्ही वापर लहान मुलांकरता करत गेलात तर यामुळे लहान मुलांची मेमरी देखील शार्प होते, कारण यामध्ये जे पदार्थ आपण वापरणार आहोत ते सर्व पौष्टिक आहेत. यामुळे शरीराचे कॅल्शियम तर वाढणारच आहे आणि यामुळे हाडे देखील मजबूत राहतील, तसेच प्रोटीन देखील भरपूर प्रमाणात वाढेल. आणि हे पेय तुम्ही दिवसभरातून कधीही एक वेळेस तयार करून पिऊ शकतात. ज्यावेळेस तुम्हाला आवडेल त्यावेळेस तयार करून घ्या आणि लगेचच पिऊन घ्या. तर यासाठी आपल्याला लागणार आहे सफरचंद. हे बघा, येथे मी सफरचंद घेतले आहे. प्रथम हे स्वच्छ धुवून याचे काप करून घ्या आणि याचे साल न काढता असेच हे काप करून घ्यायचे आहे, कारण जर तुम्ही साल काढली तर त्यातील जे प्रोटीन्स आहेत, कॅल्शियम्स आहे, विटामिन्स आहेत ते सालीमध्येच निघून जातात, म्हणून साल न काढता असेच हे आपल्याला घ्यायचे आहे. आणि दुसरा पदार्थ येथे आपण घेतला आहे खडीसाखर. खडीसाखर घेताना ज्याप्रमाणे मी खडीसाखर घेतली आहे याच खडीसाखरेचा वापर करा. यालाच आपण धागे की मिश्री म्हणून देखील ओळखतो. तर या खडीसाखरेची पावडर तयार करून घ्या आणि यामध्ये आपल्या आवडीनुसार टाका आणि पाणी टाकून मिक्सरमधून हे छान बारीक वाटून घ्या. वाटलेल्या मिश्रणात आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे. आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये लिंबू पिळू शकतो. लिंबूमध्ये असलेली व्हिटॅमिन सी आपल्या शरीराबरोबरच स्किन करता देखील तितकेच उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरते आणि लिंबूमुळे हे रस देखील लवकर काळे पडत नाही. तर आपल्या आवडीनुसार इथे लिंबू पिळून घ्यायचे आहे. आपले पेय इथे छान तयार झाले आहे. हे पेय ताजे तयार करून ताजेच लगेच पिऊन घ्यायचे आहे. एक ग्लास भरून पेय मोठ्या व्यक्तींना द्या व लहान मुले असतील तर अर्धा ग्लास भरून एका वेळेस द्या. असे जर तुम्ही केले तर लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच यापासून फायदा होणार आहे. परंतु हे पेय ज्यावेळेस आपल्याला हवे आहे त्यावेळेस ताजे तयार करून मगच याचा वापर करायचा आहे. आणि येथे मी जी खडीसाखर वापरली आहे या खडीसाखरेचाच वापर करा. दुसरी साखर किंवा चौकोनी जी छोटी खडीसाखर मिळते त्याचा देखील येथे वापर करू नये, म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो. नॉर्मल कोणी आपल्याकडे पाहुणे जरी आले तरी देखील हे पेय आपण सहजतेने तयार करून देऊ शकतो, म्हणजेच हेल्थ बरोबर पाहुणचार देखील होणार आहे. आहे की नाही? अगदी साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय. चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.